श्रीराम मळाचे श्लोक श्लोक 41वा बहु हिंडता सौख्य होणार नाही सिनावे परी ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मणा सज्जना राघवी वस्ती कीजे समाधान मिळावे म्हणून मनुष्य पुष्कळ भ्रमण करतो आणि तरी सुद्धा त्याला समाधान मिळत नाही त्याचे श्रम मात्र होतील कल्याण आपल्या हाती येणार नाही समाधान जे आहे ते समाधान भगवंतापाशीच वास करते व तो भगवंत जो आहे तो भगवंत आपल्या अंतर्यामीच आहे ही मनाची समजूत पटेपर्यंत मनाच्या नादाने माणूस बाहेर अनेक वस्तूंमध्ये स्थलांमध्ये आणि व्यक्तींमध्ये समाधानाचा शोध करतो हे मना म्हणून चांगल्या व नीट विचाराने अंतकरणाची समजूत घालावी व मनाने भगवंतापाशीच निवास करावा असे समर्थ म्हणतात श्लोक 42वा बहुता परी हे चियाता धरावे रघुनायका आपले से करावे दिनानात हे तोडरी ब्रीद गाजे मणा सज्जना राघवी वस्ती कीजे हे मना पुष्कळ प्रकारे सांगून झाले ते हेच की भगवंताला वश करून घ्यावे ही एकच गोष्ट लक्षात ठेव तो अनाथांचा कैवारी आहे असा त्याचा लौकिक जो आहे तो लौकिक जगजाहीर आहे तर्काच्या युक्तींना आणि माणसाच्या भाषेला मर्यादा आहेत भगवंताला वश करून घ्यावे व समाधान भोगावे ही एकच गोष्ट अनेक प्रकारे अनेक शब्दांनी सांगून झाली श्री समर्थांना हे सांगण्याचा कंटाळा नाही हे खरे पण आपण नुसतेच ऐकावे हे खरे नाही श्रवणातून मनन निर्माण झाले पाहिजे आणि ज्याचे आपण मनन करतो ते आपल्या अंतर्यामी खोलवर रुजते असे समर्थ म्हणतात श्रीराम